जिल्ह्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत 776 शेतकऱ्यांना लाभ मिळालाय. या योजनेअंतर्गत महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. काल कृषी विभागाच्या सभागृहात शेकडो शेतकऱ्यांच्या समक्ष चिठ्ठ्यांद्वारे सोडत करून लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. पेरूच्या फळबागा, कांदा चाळ, शेड नेट, शेततळे आदी बाबींचा लाभ यातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. यावेळी तालुक्यातील शेकडो शेतकरी हजर होते. सोडतीद्वारे योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनी यावेळी मोठा आनंद व्यक्त केला. फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2019-20 ची सोडत आयोजित केली होती. या योजनेअंतर्गत 576 अर्ज प्राप्त झाले आहेत. हरितगृहासाठी 5 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. कांदा चाळासाठी 48 अर्ज प्राप्त झालेले असून प्लॅस्टिक मल्चिंग करता 51 अर्ज आलेले आहेत. मधुमक्षिका पालन 1 अर्ज प्राप्त झाला आहे. संत्रा पुनर्जीवन 7 शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. हळद लागवडकरिता हळद लागवड नर्सरीची 48 अर्ज प्राप्त झालेले असून शेडनेटचे 60 अर्ज आहेत. यांत्रिकरण ट्रॅक्टरकरिता 20 SP ते 25 SP पर्यंत 135 अर्ज प्राप्त झालेले आहेत. औषधी वनस्पतीकरिता 3 अर्ज शेतकऱ्यांनी केलेले आहेत. पॉवर टिलरकरता 46 शेतकऱ्यांनी अर्ज प्राप्त केलेले आहेत. सामुदायिक शेतकरीकरता 17 अर्ज प्राप्त झालेले आहेत. हस्तरीकरणचे 3 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत 146 लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. या योजनेचा लाभार्थ्यांना सिनियरिटीप्रमाणे लाभ देण्यात